भारतीय सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या गुरुदत्त दिग्दर्शित प्यासा या सिनेमाची जादू आजही कायम आहे. सर्वोत्तम जतन केलेल्या चित्रपटांसाठीच्या जागतिक स्पर्धेत प्यासा ही कलाकृती दाखवण्यात येणार आहे. प्यासा हा व्हेनिस क्लासिक अवॉर्ड साठी जगभरातील सर्वोत्तम चित्रपट स्पर्धेसाठी सामील झालाय. येत्या 11 आणि 12 सप्टेंबरला व्हेनिस चित्रपट महोत्सवात साला वोल्फी ऑडिटोरियम मध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. अभिनेता गुरुदत्त, वहिदा रहमान आणि माला सिन्हा यांच्या अभिनयाने नटलेल्या प्यासा या सिनेमाच्या निगेटिव्हची मालकी अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट कडे आहे. चार महीने पूर्ण मेहनत करून त्याला ओरिजिनल स्वरूप त्याला जे म्हणतो आपण ते त्यांनी दिलेलं आहे. आणि जेव्हा आपण त्याला सिनेमा स्क्रीनवर पाहू तेव्हा असं वाटेल की आपण ओरिजिनल ज्या दिवशी पहिले रिलीज झाली होती तीच फिल्म पाहतो. ही पहिलीच फिल्म आहे अशी जी की इंडियामध्ये रिस्टोअर झालेली आहे आणि कोणत्याही फॉरेन फिल्म फेस्टिवलमध्ये ती नॉमिनेट झालेली आहे अवॉर्ड्स करता, कॉम्पिटिशन करता. आणि गुरुदत्तचे सगळे राईट्स आमच्याकडे आहेत. गुरुदत्तने जेवढी फिल्म बनवलेली आहे जसं की प्यासा, कागज के फूल, साहेब बीबी गुलाम, चौधरी का चांद, आर पार वगैरे जे काही फिल्म आहेत त्या सगळ्या फिल्मचे राईट्स आमच्याकडे आहे. आणि आम्ही त्यातले जे काही चांगले फिल्म्स आहेत जे लोकांना आवडतात त्या फिल्मला पुढे रिस्टोअर करण्याचा विचार. आपला महाराष्ट्रामध्ये आज इथं संभवूया, मात्र जाता जाता पुन्हा एक नजर हेडलाईन्स.